नमस्कार। आज दिनांक 21/11/2022 वार सोमवार। केडी चौधरी उद्योग समूह पुणे व इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मागच्या महिन्यामध्ये दिवाळीच्या पिरियडला मी सांगितलं की साधारणतः दिवाळी झाल्यानंतर 15-20 दिवस हे मार्केट नक्कीच चांगलं राहील। आज जवळजवळ एक महिना होत आलेला आहे, मार्केट चांगलं आहे। त्यानंतर मी अंदाज घेऊन सांगितलं की अजून 10-5 दिवसाचा नक्कीच आपल्याला बोनस मिळत जाणार आहे। जवळजवळ 1 तारखेपर्यंतचा तर अंदाज मला हा चांगला दिसतोय, कारण आता थोडीशी थंडी वाढेल। 1 तारखेच्या नंतर राजस्थान गुजरातचे मालही थोडेसे स्पीड पकडायला चालू करतील, त्यामुळे अजून आपल्या हातात 10 दिवस तर तेजीचे वाटत आहेत। पण मंदी एवढी मंदी होणार नाही, परंतु पर्याय हा उपलब्ध वेगवेगळ्या राज्यातला माल ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस पर्याय हा उपलब्ध होतो, आणि म्हणून जागेवरचा व्यापारी खरेदी करणारा हा सुद्धा राजस्थान गुजरातकडेच जाऊ शकतो, आणि त्यामुळं आपल्याला मग पुन्हा मार्केटला माल आणावा लागेल किंवा जागेवरच्या ग्राहकांना कमी रेट मागत असेल तर त्यांना द्यावा लागेल। तर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण वेळोवेळी आपल्याला सर्वांना सूचना आम्ही करत असतो की माल मार्केटमध्ये आपण विरळून सतत काढता ठेवा। आज जर मार्केटमध्ये पाहिलं तर जो 80-85% माल एकदम सुपर क्वालिटीचे यायला लागलेले आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेऊन ह्या वर्षी एवढा पाऊस असून सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं माल हा तयार केलेला आहे, आणि मग त्याला योग्य मार्केटिंग ही वेळोवेळी जर आपल्याला मिळत गेलं तर आपले पैसे हे जास्तीचे जे होणार आहेत ते वेळोवेळी आपण मार्केटच्या बदलामधून मार्केटिंगचा अभ्यास करून हे आपण जास्तीचे पैसे बनवत असतो। आणि म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की जागेवरती शेतकरी आता मंदी पडेल हे नेहमीच सांगतो आणि कमी रेटमध्ये माल घेण्याचा प्रयत्न करतो, तर देताना सरसकट द्या हेच मी नेहमी सांगत असतो। आजही ॲव्हरेज हे आपल्याला 130, 120, 145, 130 रुपये हे ज्यावेळेस पाहायला भेटतंय ते बदला खरडा आणि चांगल्या मालासहित हे ॲव्हरेज हे आपल्याला पुणे मार्केटमध्ये मिळत असताना कमी रेटमध्ये जागेवरती आपण देऊ नये हेच मी सातत्यानं नेहमी सांगतोय। 80, 85, 90, 100, 105 रुपयांनी गोटी ज्यावेळेस स्टार्ट होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं गोटीच ही आपल्याला जास्त रेटनी जर जाते त्यावेळेस वरचा माल, अगदी वरचा माल टॉपचा तर कमीच असतो पण मेडियम माल हा जास्त असतो, आणि त्याचाही रेट हा पुणे मार्केटला अजून चांगला निघतोय। अजून 1-10 दिवसाचा माझा अंदाज हा चांगलाच असेल, परंतु शेवट माल हा ज्यादा नाही आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मुळातच आवक ही आता या पिरियडला कमी होत असते, माल कमी निघत असतो, आणि म्हणून आपण पुढे जाऊन काय होणार त्याच्यापेक्षा 810 दिवसाचे अंदाज मी देत असताना चांगले असताना माल जे तोडाय आले तर जास्त कलरची वाट न पाहता अगदी बिस्किट कलरमध्ये कडक माल जरी आले तरी चालतील, कारण कडक मालमध्ये माल शिरत नाही, पण ज्यावेळेस माल ओव्हर होतो कलर आणण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस ऑटोमॅटिक माल हा फाकतो, एकदम म्हणजे क्रॅक होतो, तर त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हेही मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगत असतो। कारण बागेमध्ये माल एकदम तडकला तर तो डॅमेजमध्ये आपल्याला विकावा लागतो, तर अशा परिस्थितीमध्ये आपण जास्त थांबू नये, कारण आजही मार्केटमध्ये आवक ही सर्वच भागामध्ये आता कमी झालेली आहे, फक्त पुणे मार्केटलाच आवक ही जास्त येत आहे, कारण वेगवेगळ्या भागातून भाजीपाल्याच्या गाड्या, फळांच्या गाड्या, कांदा बटाट्याच्या गाड्यातून थोडा थोडा माल म्हटलं तरी पुणे मार्केटला आवक ही चांगलीच होत असते, आणि इथली वितरण व्यवस्था रेल्वे लक्झरी आणि फळांच्या पालेभाज्यांच्या गाड्यातनं वेगळ्या ठिकाणी जात असताना आपल्याला नेहमीच रेट हे चांगले मिळतात। आणि मी नेहमी सांगतो की मॉलची खरेदी देशभरातली पुण्यातनं होते, त्यामुळं असणारा तयार माल ह्या 10-12 दिवसांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसा काढता येईल तो आपण प्रयत्न करा। नंतर बरेचसे ग्राहक हे गुजरात राजस्थानकडे लोडर हे जात असतो, आणि नंतरचं ग्राहक हे थोडस लोकलच बऱ्यापैकी आजूबाजूचंच ग्राहक हे 2-3 महिने आपल्याला पाहायला भेटेल, आणि म्हणून जास्त वेळ वाट पाहू नका,
हेच मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करत असताना दिवाळीच्या नंतरचा 15-20 दिवसाचा पिरियडचा अंदाज आपण परफेक्ट दिला, त्यानंतरचे 10-20 दिवस आपले हे बोनस समजून आपण जे मिळतात ते रेट हे स्पीडनी स्वीकारावे आणि पुढेही जाऊन आपला माल विरळून काढून राहिलेला मालाचे सुद्धा पैसे करावेत हेच मी शेतकरी बांधवांना सांगेल. माल लवकर मार्केटमध्ये पोहोचेल अशा हिशोबाने आपण गाडी आणली पाहिजे, कारण माल निवडताना सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी लागते, कारण माल थोडासा जरी टच झाला तर डॅमेज होतो. कारण नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यात डाळिंबाची कातडी ही खूप नाजूक झालेली असते, त्यामुळे ही काळजी घेण्यासाठी आपण माल लवकर मार्केटमध्ये आणा आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची निवड व्यवस्था ही सावकाशपणे करायला आम्हाला वेळ मिळेल हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.